प्रत्येक तालुक्या तालुक्याला भेटी दिली, आपल्याला कल्पनाही वाटत नसेल पूर्ण जिल्ह्यामध्ये 2580 समाजाचे कर्मचारी आहेत, एकदम 2580 केला. आम्हाला एकच अपेक्षा आहे की एने केले समाज बांधव एकमेकाला जोडला जावा. फक्त शिक्षकापुरतं मर्यादित न ठेवता आम्ही शासकीय निमशासकीय कुठलेही कर्मचारी असेल फक्त समाज बांधव जोडला जावा यासाठी आम्ही पूर्ण जिल्हा निवडून आलेला आहे. आदरणीय पंकजी सॉरी आदरणीय नंदकुमारजी गाडेवर साहेब यांना मी प्रत्यक्ष भेटून सुद्धा या सर्व निवेदन दिलेलं आहे. माझी एकच तळमळ आहे की आम्हाला समाज बांधव जोडण्यासाठी आम्हाला एक स्वतंत्र व्यासपीठ द्या. आम्ही समाज बांधवाला जोडण्यासाठी खूप चांगलं काम करू शकतो. मी एकटा बोलत नाही तर माझे 2500 कर्मचारी बोलत आहेत. या भावनेतून आम्ही गेल्या 11 वर्षाखाली मुखेड शहरामध्ये तालुका पेंदून काढून 80 कर्मचारी तालुक्यामध्ये आहेत. आमच्या 80 कर्मचाऱ्यांची बैठक लावली होती आणि त्या बैठकीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय उल्हाजी रेबडम साहेबांना आम्ही निमंत्रित केलं होतं. त्यांनी स्वतः आले होते. आम्ही संघटन स्थापण्यासाठी खूप प्रयत्न करतोय. आता आर्यवैश्य महासभेला खूप चांगले दिवस आहेत. खूप मॉब मोठा भेटलेला आहे. या माध्यमातून आम्हालाही तुम्ही सोबत घेऊन चला. आम्ही समाज बांधव आहोत आणि यासोबतच आमच्या बऱ्याच महिला भगिनींचे मत आहे की महिला भगिनींसाठी स्वतंत्र व्यासपीठ द्या. आमच्या नातेवाईकांसाठी पायलट प्रोग्राम म्हणून द्या महिला भगिनीचा आणि कर्मचाऱ्यांचा. आणि हा पायलट प्रोग्राम यशस्वी झाल्यामुळे तुम्ही हा पूर्ण महाराष्ट्रात राबवू शकता अशी आम्हाला तुम्हाला एक कळकळची विनंती आहे व्यक्त करतो. आणि यानंतर पुढचं मनोगत मांडण्यासाठी आपले आदरणीय सर्वांचे आदरास्थान आदरणीय दिलीप भाऊ कंदकुर्ते यांना अशी विनंती करतो. आर्यवैश्य समाज मुखेड इथे आज आयोजित केलेल्या भव्य सन्मान सोहळा या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या समाजाचे ज्येष्ठ नेते आदरणीय बाबूरावजी देवडवार साहेब या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले आदरणीय उल्हाजी देवडवार साहेब सौभाग्यवती देवडवारताई महाराष्ट्र आर्यवैश्य सभेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय नंदकुमार गादेवार साहेब व्यासपीठावर उपस्थित असले सर्व मान्यवर काय आम्हाला नाव घ्यावं लागते पण आज सगळ्यांची बधाई हात जोडून माफी मागतो आणि समोर बसलेले सर्व माझ्या समाजाचे बंधू भगिनींना सर्वांना वेळ झालेली आहे जास्तीचा वेळ घेणार नाही मी मुखेडचाच आहे त्याच्यामुळं नंतर कधी बोलेन पण सर्वप्रथम मी आज संयोजकाचं मनापासून आभार व्यक्त करतो की एवढी सुंदर सभा कार्यक्रम आणि सर्वांना एकत्रित आणण्याचा त्यांचा जो प्रामाणिकपणा होता त्याच्यामध्ये त्यांना यश मिळालं आणि आजची सभा महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेमध्ये जे जे निवडून आलेत महाराष्ट्राच्या कार्यकारिणी असो जिल्ह्याच्या कार्यकारिणी असो शहराच्या कार्यकारिणी असो त्यांना एकत्रित आणून हा कार्यक्रम आयोजित केला आमच्या सर्वांचा सत्कार केला त्यानिमित्त मी मनापासून मुखेडवासियांचे आणि संयोजकाचे आभार मानतो आणि जेवढे लोक निवडून आलेले आहेत किंवा ज्याची निवड झाली त्यांच्या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो. सर्वांनी सर्व गोष्टीवर चर्चा केली आणि महासभा आणि महासभेचे कार्य हे गादेवार साहेब आणि गोविंद बिडोई साहेब बोलणार आहेत त्याच्यामुळं रिपीट मी न बोलता आपल्या सर्वांनाच माहीत आहे की नंदकुमार गादेवार साहेब ज्या दिवशीपासून महाराष्ट्राची धुरा सांभाळली त्या दिवशीपासून महाराष्ट्रामध्ये नवचैतन्य निर्माण करून एक महाराष्ट्रामध्ये समाजाचं संघटन करण्याचं काम आणि समाजामध्ये एक नवचैतन्य आणण्याचं काम गादेवार साहेबांनी केलेलं आहे. अनेक कामं आहेत नांदेडसारख्या मोठ्या जगामध्ये आपल्या शहरामध्ये खूप वर्षापासून जागा पडीत होती त्या जागेवर भव्य असं मंगल कार्यालय बांधलं. काशी अन्नम सत्रातर्फे विद्यार्थ्यांना जे गरजू विद्यार्थी आहेत गरीब विद्यार्थी आहेत त्यांना पैशाची आर्थिक मदत केली 3 वर्षासाठी बिनव्याजी पैशाची काशी अन्नम सत्रातर्फे. आता तिरुपतीला महासभेतर्फे आपल्यासाठी राहण्यासाठी मंगल कार्यालयाचं काम चालू होणार आहे.
त्याही कामाची जोड लागलेली आहे. भूमिपूजन लवकरात लवकर आहे आणि तेही कार्यक्रम होणार आहेत. अशा अनेक कामं आणि गावागावामध्ये महाराष्ट्रामध्ये संघटन करण्याचं काम त्यांनी चालू केल्याने जवळजवळ महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी सर्व तालुक्यावर सर्व जिल्ह्यावर कार्यकर्मी झालेले आहे. पण हे संघटनचं काम ह्याच्यासाठी आपण चालू केलेलं आहे की आपला समाज सर्व एकत्र आला पाहिजे, सगळे एक संघ झाला पाहिजे या उद्देशाने केलेलं आहे. पण मी नांदेड शहरामध्ये एवढा मोठा समाज असूनसुद्धा नांदेड शहरामध्ये आमची निवडणूक बिनविरोध झाली आणि शहराचा अध्यक्ष आम्ही सर्वांनी मुद्दे नेमला. पण मुखेडसारख्या शहरामध्ये आपल्याला निवडणूक घ्यायला लागली मजबुरीनं का होईना, पण ठीक आहे, एक पद राहते आणि इच्छुक अनेक जण राहतात. पण ह्याच्यामध्ये मतभेद होऊ देऊ नका, मनभेद होऊ देऊ नका, कारण मुखेडसारख्या छोट्याशा गावामध्ये जर आपल्या समाजामध्ये दुफळी किंवा गट निर्माण झाला तर त्याच्यामध्ये आपल्या समाजाचं नुकसान आहे. निवडणूक झाली सगळं विसरून जा, आम्ही विसरून जातो. मी तर विधानसभा 1500 मतानं दोन वेळेस पडलो, मला अनुभव आहे. आणि या अनुभव असल्यामुळं मी तळमळीनं सांगतो की ह्या निवडणुकीमध्ये कारण कोणतंही असो की ज्या निवडणुकीमध्ये आपला समजा काहीतरी झालं, आता निवडणूक झाली, हे वाद त्याच दिवशी निवडणूक झाल्या दिवशी विसरून जा आणि सर्व मिळून आर्यवैश्य समाजाच्या इथल्या समाजासोबत राहून सगळ्याचं काम करा. कारण इथं मी आज बघतो की बा ज्यांनी निवडणूक हरली, मला माहीत नाही ते सर्वजण आलेत ना कोण आले नाही, पण माझं मत आहे की बा आपण एक संघ राहिलं पाहिजे. ही निवडणूक आपण हे पद कशासाठी निर्माण केले, कार्यकारिणी कशासाठी करत आहोत, की आपण ही कार्यकारिणी झाल्यानंतर आपल्या आर्यवैश्य मुखेड समाजाचे काही काम होतकरू विद्यार्थ्यांच्या गरजू विद्यार्थ्यांचा गरजू समाज बांधवाची मदत होईल. पण आपल्याला इथं महासभेला उपाध्यक्ष म्हणून नंदू मणगुळवारसारखा कार्यकर्ता आपल्याला चांगला भेटलेला आहे. राम पत्तेवारसारखे काम करणारा माणूस महासभेवर आपण घेतलेला आहे. आपल्याला सगळ्याला या सगळ्यांची सोबत राहावं लागणार आहे. कारण आता मी राजकारणामध्ये असल्यामुळे मी राजकारणाबद्दल बोलतो की आपल्या समाजाला आता राजकारणात येऊन बी राजकारणामध्ये आपले माणसं तयार केले पाहिजेत. कारण राजकारणाशिवाय आता आपलं समाजामध्ये काम करता वेळेस राजकारणात लोक जरुरी आहेत जे आपले प्रश्न सोडवण्याकरता. आणि आता आपल्या मला वाटते डिसेंबरमध्ये आपल्या निवडणूक आहे. आता आपले 2 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष आहे. गेल्या वेळेस मग काही काळापूर्वी मला वाटते 5 ते 7 नगरसेवक आपल्या मुखेडमध्ये होते आणि आपण आता 3 जण चौधरीच्या घरामध्ये 3 नगरसेवक. तर अशा मला वाटते की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता नंदू मडगुलवरनं काय ते लाईव्ह फेसबुकवर दाखवायला त्याच्यासाठी आता ते बोलायला बी थोडी अडचण आलेली आहे. त्याच्यामुळं मी जास्तीचं काय म्हणजे असं स्पष्ट बोलत नाही, पण आपल्या समाजाचे कमीत कमी मुखेडमध्ये 5-6 नगरसेवक असले पाहिजेत अशी माझी मनापासून इच्छा आहे. आणि त्या दिवशी आजपासून त्या कामाला लागा. मला माझी जिथं मदत लागेल तिथं करते. मुखेड शहर आहे, माझं आहे, माझं गाव आहे आणि म्हणून मला जास्त तळमळ आहे की इथं आपले लोक नगरसेवक झाले पाहिजेत, राजकारणात आले पाहिजेत, काम केलं पाहिजेत. आणि मी तुम्हाला अभिमानानं सांगतो ज्या 2 विधानसभा मी लढलो मुखेडमधले किती कार्यकर्ते पक्षविरहित पक्ष सोडून माझ्या 2 निवडणुकीमध्ये मला न भेटता जशी मदत होईल त्या पद्धतीनं मदत करून फिरून फिरून पूर्ण मतदारसंघामध्ये फिरून माझ्यासाठी मतदान मागितलं आहे. अपक्ष असतानासुद्धा 45,000 मतदान जे मला भेटलं आहे या सगळ्याचं श्रेय मी तुम्हाला देतो. कारण तुम्ही प्रत्येकजण मुखेडून नांदेडला येऊन मतदारसंघामध्ये फिरलात, माझ्यासाठी झटलात, माझ्यासाठी काम केलात. मी मनापासून तुमचे आभार व्यक्त करतो. कारण विधानसभा झाल्यापासून असा कार्यक्रमच झाला नाही. व्यक्तिशा मी आभार मानलेले आहेत, पण आज मी जाहीर मुखेडवासियांचे त्या कार्यकर्त्यांचे जे माझ्या मतदारसंघामध्ये फिरून माझ्यासाठी मदत केले त्यांचे मी जाहीर आभार मानतो. आणि पुन्हाही असंच तुमचा शुभ आशीर्वाद आणि प्रेम माझ्यासोबत राहील अशी मी ग्वाही दे माता चरणी वासी माता चरणी प्रार्थना करतो. आणि यापुढेही येणाऱ्या निवडणुकीत मुखेडमध्ये आपल्या समाजाचे जास्तीत जास्त नगरसेवक राहिले पाहिजे, त्यासाठी काय करता येईल, माझी काय मदत लागेल असेल ते मी पूर्ण करायला तयार आहे. आपल्या सर्वांना दसऱ्याच्या आणि येणाऱ्या दिवाळीच्या शुभेच्छा देतो. आणि मी मला चिठ्ठी आली नाही कसं दिलं नाही तेच चिठ्ठी सगळ्याकडे फिरला. ठीक आहे, मलाही जास्त वेळ घ्यायचा नाही, पुन्हा कधी आपण बोलूता. कारण कसं आहे लोक बी थकलेले वाटायला टाळाच वाजून आले तर भूक लागली वाटतं, वेळ झालेला तर दुकानातून सरळ इथं झाल्या वाटतं. त्यासाठी जास्तीचा वेळ न घेता आपल्याला दिवाळीच्याही शुभेच्छा देतो. येणाऱ्या महापालिका नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्व
पक्षाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांनाही शुभेच्छा देतो आणि आपले जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणावेत आणि आपण राजकारणामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा असे मी आपल्याला विनंती करतो। पुन्हा एकदा संयोजकाचं आभार मानतो की आमचा सगळ्याचा बोलून माझा बोलून सत्कार केला त्याबद्दल मी संयोजकाचे आभार मानतो आणि सर्व व्यासपीठाला आणि तुमच्या सर्वांना विनंती करतो की आज आमची अचानक तातडीची 10 वाजता एक मीटिंग नांदेडला ठेवली आहे। आज नांदेड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये काय झालं तुम्हालाही माहीत आहे, त्यासाठी आमची 10 वाजता एक तातडीची आत्ताच फोन आला होता की 10 वाजेस तर मीटिंग आहे आणि नांदेडला या म्हणून। तर मी मला सर्वांची तुमच्या आणि व्यासपीठावर बसलेल्या सर्व मान्यवरांना विनंती आहे की मला जाण्याची परवानगी द्यावी, एवढीच मी आपल्याला हजून विनंती करतो। मला बोलल्याबद्दल मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दलही संजय जाकाचे आभार व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।